बी नवोदया घेऊया आजच्या बातम्यांचा आढावा. झोपलेल्या सरकारला जागे करण्यासाठी आपल्या प्रलंबित विविध मागण्यांसाठी प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने पक्षाचे जिल्हाध्यक्ष विठ्ठल कल्याणकर यांच्या नेतृत्वात नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयावर सरकारच्या विरोधात शेतकरी कामगारांसह वराह मोर्चा काढण्यात आला. याप्रसंगी प्रहार जनशक्ती पक्षाचे महानगर प्रमुख प्रतिपाल सिंग शाहू, कामगार जिल्हाध्यक्ष अजय हनमंते, उपशहर प्रमुख बालाजी आंबोरेंसह शेतकरी कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते. शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती निद्रस्त झालेल्या सरकारला जागं करण्यासाठी प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीनं माननीय जिल्हाध्यक्ष विठ्ठलराव देशमुख तद्वत आमचे मार्गदर्शक तथा महानगराध्यक्ष प्रतिपाल सिंग शाहू यांच्या मार्गदर्शनाखाली या सरकारला जागा करण्यासाठी हा वराह मोर्चा आम्ही या ठिकाणी आयोजित केलेला आहे. याचे प्रमुख मागण्या म्हणजे आमची सगळ्यात प्रमुख मागणी आहे की शेतकऱ्याला अतिवृष्टीमध्ये झालेल्या नुकसान भरपाई मिळालेली नाही, तद्वतच शासनाने जे MRGS ची कामं आहेत की रोजगार हमी अर्धे तुम्ही अर्धे हमी ती योजना राबवण्यापेक्षा शेतकऱ्यांसाठी MRGS मध्ये पेरणीपासून ते कापणीपर्यंतचे सर्व काम हे शेतकऱ्यांना MRGS मध्ये मिळालेच पाहिजे या रास्त मागणीसाठी, त्याचबरोबर सोयाबीनची खरेदी ही शासनाच्या मार्फत केंद्राच्या मार्फत झालीच पाहिजे या रास्त मागणीसाठी आम्ही या ठिकाणी हा मोर्चा शासनाला जागा करण्यासाठी वराहराजाला पावन करून आम्ही या निद्रस्त शासनाला जागी करण्यासाठी उगाच्याच उगा बहाणे करणाऱ्या योजना राबून शेतकऱ्यांचं मन वेगळं करणाऱ्या या शासनाला जागा करण्यासाठी हा आमचा मोर्चा प्रहार जनशक्तीचे सर्व सर्वा या महाराष्ट्राचे खंबीर नेतृत्व माननीय बच्चू भाऊजी कडू यांच्या नेतृत्वाखाली आणि आमचे खंबीर नेतृत्व विठ्ठलराव देशमुख आणि प्रतिपाल शाहू यांच्या मार्गदर्शनाखाली हा मोर्चा या जिल्हाधिकाऱ्यावर आम्ही आणलेला आहे आणि याची निश्चित शासन दखल घेईल याची आम्हाला खात्री. आज या ठिकाणी वराहजन प्रशासनावर एक वेगळ्या पद्धतीने छेडलेला आहे. समस्त शेतकरी बांधव या जिल्ह्यातला नव्हे तर राज्यातला शेतकरी कालच्या 2 सप्टेंबर ते 30 सप्टेंबरपर्यंत जे काही पूर बाधित झालेला आहे, पुराणा अतोनात शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे, त्या नुकसानीचे आजपर्यंत कुठलेही पंचनामे नाहीत. जाग्यावर बसून पीक विमा कंपनीवाले यायलेत, गावामध्ये पोरं धाडायलेत, ते पोरं आल्याच्या नंतर शेपाशे प्रत्येक शेतकऱ्याकडून उखळणं आणि त्यांचं नुकसान भरपाई नोंद करणं असा कार्यक्रम चालू आहे. म्हणून माझं या व्हिडिओच्या माध्यमातून प्रशासनाला, सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांना, सन्माननीय या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी महोदयांना विनंती आहे की आम्ही वराहपूजन करण्यामागचं कारणही आपल्याला थोडक्यात सांगतो. कारण आपण जर आपल्या निदर्शनास आलं बा तुम्हाला वराची उपमा द्यायलो तर हे तुम्ही थोडंसं डोक्यातून काढून टाका. कारण आपली व्यवस्था खूप चांगली आहे पण खालची जी आपल्या खालची जी व्यवस्था आहे ती खूप निगरगट्ट झालेली आहे. गाव लेवलला तलाठी गावामध्ये यायला तयार नाही, गावाच्या बाहेरूनच गाव हाकला तयार आहे. कृषी अधिकारी असेल, बाकी शेतीशी निगडीत जे काही अधिकारी आहेत ते सर्वच अधिकारी, महसूलशी निगडीत अधिकारी गाव लेवलला यायला तयार नाहीत. म्हणून आम्ही आज या ठिकाणी वराह मोर्चाचं वराहपूजन करून आपला मोर्चा केलेला आहे. या ठिकाणी वराहराजानं विष्णूचा वराह म्हणजे विष्णूचा तिसरा अवतार आहे आणि या तिसऱ्या अवताराच्या वेळेस ज्यावेळेस यांचा अवतार जन्माला आला त्यावेळेस पृथ्वी तलावर राक्षसांनी हाहाकार माजवला होता, ही पृथ्वी नायनाट करायच्या मागे लागली होती. त्यावेळेस वराहराजाला तोंड जरी वराहाचं मिळालं तरी खालचं शरीर मात्र मनुष्याचं होतं आणि त्या माध्यमातून त्यांनी या सगळ्या राक्षसांचा नायनाट केला आणि पृथ्वी सुरक्षित केली. म्हणून आज आपण सर्वजण या ठिकाणी जगतो आहोत. त्यावेळेस राक्षसांचा नायनाट केला, आता या वक्त्या अधिकाऱ्यांचा, जे काही काम कुचर अधिकारी आहेत, जे काही शेतकऱ्यांना त्रस्त करणारे अधिकारी आहेत, त्या अधिकाऱ्यांचा नायनाट व्हावा. त्या अधिकाऱ्यांचा नायनाट करण्यासाठी वराहराजा तू पुन्हा जन्माला ये आणि या अधिकाऱ्यांचा नायनाट कर आणि आम्हाला सर्व सामान्य जनतेला सुरक्षित कर अशी या आंदोलनाच्या माध्यमातून मला सरकारला संदेश द्यायचा आहे. वरोरा येथील उपजिल्हा रुग्णालयात BHMS असलेले डॉक्टर अब्दुल शेख हे मागील अनेक वर्षांपासून इथे कार्यरत असून ते वरोरा नगर परिषदेच्या डॉक्टर आहेत, पण ते उपजिल्हा रुग्णालयातच ड्युटी करतात. दरम्यान रुग्णांसोबत त्यांची भाषा ही अश्लील, अर्वाच्य व अरेरावीची असून महिला रुग्णांदेखत अश्लील भाषा ते वापरत असल्यामुळे
रुग्णांसोबतचे त्यांचे नातेवाईक यांच्यात प्रचंड चीड आणि आक्रोश आहे. दरम्यान उपजिल्हा रुग्णालयातील स्टाफ सुद्धा या डॉक्टरमुळे त्रस्त असून त्यांनी एका रुग्णाच्या नातेवाईक यांच्यासोबत अश्लील भाषेत शिवीगाळ केल्यानंतर डॉक्टर अब्दुल शेख यांच्यावर गुन्हा दाखल करून निलंबित करण्यात यावे, अन्यथा मनसे स्टाईल आंदोलन करू, असा इशारा मनसे जिल्हा उपाध्यक्ष राजू कुकडे यांनी उपजिल्हा रुग्णालय वरोरा येथे मिरची लाव आंदोलनाच्या माध्यमातून दिला आहे. जिल्हा रुग्णालय वरोरा ते मिरची लाव आंदोलन जे आहे आम्ही इथे ठेवलेलं आहे. या उपजिल्हा रुग्णालयामध्ये त्याचं पद नसताना डॉक्टर अब्दुल शेख हे बेकायदेशीरपणे या जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये ट्रीटमेंट करतात. स्वतःच्या हाती कुठलाही कारभार नसताना 300 जास्त जे आहे PM करतात आणि इथल्या प्रशासन व्यवस्थेवर जे आहे पूर्णपणे ते दबाव टाकून जे आहे स्वतःचं अधिराज्य इथं गेल्या कित्येक वर्षापासून त्यांनी स्थापन केलेलं आहे. आणि मुजोर आणि अश्लील भाषेत शिवीगाळ करणारा महिलां इथे हजर असताना त्यांच्यासमोर अश्लील भाषेत जे आहे त्या रुग्णांच्या नातेवाईकांना शिवीगाळ करणारा डॉक्टर अब्दुल शेख यांना निलंबित करण्यात यावं आणि आतापर्यंत जे काही त्यांनी चुकीचं काम केलेलं आहे त्या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून त्यांच्याकडून जे आहे रिकव्हरी करण्यात यावी, अशा प्रकारची मागणी आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून आम्ही करत आहोत. आमचे कार्यकर्ते श्री बाळू गेडाम यांनी सोशल मीडियावर जे आहे डॉक्टर शेख यांचे जे आहे कारनामे समोर आणले आहे आणि संपूर्ण या वरोरा क्षेत्रामध्ये जे आहे डॉक्टर शेख यांचा मोठ्या प्रमाणामध्ये निषेध होत आहे आणि त्यातच या संपूर्ण आरोग्य व्यवस्थेचे 3:13 वाजले असताना इथल्या कुठल्याही प्रकारे इथे सुविधा नसताना डॉक्टर शेख सारखे जे आहे इथे जे डॉक्टर जे आहे हे रुग्णासोबत जे आहे चुकीच्या पद्धतीने वागणूक करतात आणि ढुंगणात मिरची घालतो अशा प्रकारचं वाक्य बोलून जे आहे समाजावर एक प्रकारची जे आहे लांछन लावण्याचा प्रयत्न त्या डॉक्टर शेखच्या माध्यमातून होत आहे. त्या सर्व गोष्टीचा आम्ही निषेध करतो. डॉक्टर शेख यांना निलंबित करण्याची मागणी करतो. जर समजा त्यांना निलंबित केलं नाही तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना मनसे स्टाईल आंदोलन करेल, अशा प्रकारचा इशारा आजच्या या मिरची लाव आंदोलनाच्या माध्यमातून आम्ही करत आहोत. RSS प्रमुख मोहन भागवत यांनी शिवाजी महाराज समाधी महात्मा फुले यांनी नव्हे तर लोकमान्य टिळकांनी शोधली असा दावा केला होता. त्या विरोधात आज RSS सरसंघचालक मोहन भागवत यांच्या विरोधात अमरावतीच्या राजकमल चौकात आंदोलन करण्यात आले. यावेळी फुले शाहू व आंबेडकर प्रेमींनी एकत्र येत मोहन भागवत यांच्या विरोधात घोषणाबाजी करत त्यांचा निषेध करण्यात आलाय. डॉक्टर गणेश खारकर उपमहापौर माजी अमरावती. आज या ठिकाणी जे निषेध सभा आहे या सभेमध्ये सर्व बहुजन समाज आणि जो RSSला जो अपेक्षित नाही असा समाज, कारण आज RSSनं या ठिकाणी एक षडयंत्र रचलं का महात्मा फुलेंची जी पहिली जयंती महात्मा फुलेनं साजरी केली, महात्मा फुलेनं तिथं समाधी शोधून काढली, पण एक नवीन शोध नेहमी हे RSSचे लोक करत असतात कारण समाजामध्ये दुपडी माजवण्याचं काम RSS नेहमी करत असते. आदरणीय मोहन भागवतजीनं सांगितलं का ही लोकमान्य टिळकांनी समाधी शोधली, तर जे इतिहासाचे दाखले आहेत ते तुम्ही बदलू शकत नाही आणि इतिहास त्याच्यामध्ये लिहिला गेलेला आहे का ही पहिली समाधी शोधण्याचं काम महात्मा फुलेंनी केलं आहे. म्हणून आम्हाला वाटते का हे जे इतिहास बदलणारे आहेत RSSचे नेते मोहन भागवत यांचा आम्ही सर्व संघटनांच्या वतीनं निषेध करतो. इंजिनियर वासुदेव चौधरी मुख्य समन्वयक अलुतेदार बलुतेदार भटक्या विमुक्त म्हणजे सकल OBC समाज समन्वय समिती अमरावती जिल्हा. काही दिवसांपूर्वी या महाराष्ट्रामध्ये
जो इतिहास आहे, महात्मा फुलेंनी शिवाजी जयंती शिवजयंती प्रथम सुरुवात केली, प्रथम पोवाडा लिहिला, एवढंच नाही तर या महापुरुषांनी या समाजासाठी जे काही केलं तो इतिहास पुसून टाकावे की काय, अशा प्रकारचं एक वातावरण या महाराष्ट्रामध्ये तयार करण्यात येत आहे, त्याला आमचा संपूर्ण विरोध आहे, आमच्या समितीचा विरोध आहे. आम्ही जर या संदर्भामध्ये यांनी माफी मागितली नाही त्यांनी केलेल्या विधानाची, त्याच्याहीपेक्षा तीव्र आंदोलन करू, रस्त्यावर उतरू, काय वाटेल ते आमचं झालं तरी चालेल, पण याच्यापासून आम्ही तुझभरही मागे हटणार नाही. कारण हा जर इतिहास आम्ही असाच चालू ठेवला तर पुढची पिढी सुद्धा या इतिहासाला फॉलो करेल आणि मूळ इतिहास तसाच दबून राहील, लपून राहील. आणि म्हणून आमची आग्रहाची नम्र विनंती आहे मोहनरावांना या संदर्भामध्ये माफी मागून आता जो महाराष्ट्रामध्ये जो गोंधळ सुरू झालेला आहे हा थांबवण्याचा प्रयत्न करावा. धन्यवाद. मी इंजिनियर वासुदेवराव चौधरी, मुख्य समन्वयक अलुतेदार बलुतेदार भटके विमुक्त सकल ओबीसी समाज, अमरावती जिल्हा. घर का सारा फर्नीचर दीमको और सीलन से बस एक साल में खराब हो गया है, कोई बात नहीं. अब आपके घर की खूबसूरती बढ़ाने के लिए अम्बा मॉड्यूलर लाया है डेकोर प्लस से निर्मित यूपीवीसी मटेरियल में घर के सभी फर्नीचर, वो भी जल रोधक, दीमक प्रूफ, गुणवत्ता पूर्ण, अग्निरोधी, पर्यावरण के अनुकूल, किफायती और 17 साल के वारंटी के साथ. मॉड्यूलर किचन, वार्डरोब, बेड, मंदिर, अलमारी, टीवी यूनिट, स्टडी टेबल, स्लाइडिंग अलमारी, ऑफिस फर्नीचर और अन्य सभी अब बनाइए आपके हिसाब. फ्री विजिट और फर्नीचर डिजाइन के लिए आज ही विजिट करें अम्बा मॉड्यूलर, गोंड बाबा मंदिर के पास, MIDC से दस्तूर नगर रोड, अमरावती. डेकोर प्लस के साथ एक कदम आगे. मध्य भारत का अत्याधुनिक सुविधाओं से परिपूर्ण हॉस्पिटल श्री राधा कृष्ण हॉस्पिटल एंड रिसर्च इंस्टीट्यूट. सामान्य जांच, शुगर जांच, ब्लड प्रेशर एवं आंखों की जांच के साथ साथ सिटी स्कैन, फिजियोथेरेपी, मोतियाबिंद ऑपरेशन, ऑर्थोपेडिक सर्जरी, ICU तथा 200 बेड बिस्तरों वाला विश्वसनीय सुविधाओं के साथ श्री राधा कृष्ण हॉस्पिटल एंड रिसर्च इंस्टीट्यूट, वर्धमान नगर, नागपुर. छोटी सर्जरी से लेकर बड़ी सर्जरी तक हार्ट ऑपरेशन व कार्डियो कैथ लैब की विशेष सेवा, बच्चों से लेकर बुजुर्गों तक सभी का इलाज काफी किफायती दरों में. 64 स्लाइड सिटी स्कैन सेवा उपलब्ध. वेल क्वालिफाइड ट्रेन्ड डॉक्टरों के साथ 30 बेडेड MICU, वर्ल्ड क्लास मॉड्यूलर ऑपरेशन थिएटर की सुविधा उपलब्ध. 24 घंटे आपातकालीन एवं एम्बुलेंस की सुविधा. महात्मा ज्योतिबा फुले तथा प्रधानमंत्री जन आरोग्य योजना के अंतर्गत निशुल्क सर्जरी एवं डायलिसिस सुविधा उपलब्ध. निरोगी रहे, स्वस्थ रहे. श्री राधा कृष्ण हॉस्पिटल एंड रिसर्च इंस्टीट्यूट, पूर्व वर्धमान नगर, नागपुर. अधिक जानकारी के लिए आज ही संपर्क करें. अखिल भारतीय सेवा संस्थेचे राष्ट्रीय अध्यक्ष एकनाथ काटकर यांनी कोणताही ठोस पुरावा नसताना आंध्र प्रदेशातून येणारे मासे हे फार्मलिन व केमिकल युक्त असल्याची चुकीची माहिती पसरवत आहेत. त्यांनी दिलेल्या चुकीच्या माहितीमुळे मत्स्य व्यवसाय करणाऱ्यांवर परिणाम होत आहे. त्यांनी 7 दिवसाच्या आत पुरावा द्यावा, अन्यथा त्यांच्यावर फौजदारी कारवाई करून त्यांच्यावर मोर्चा काढण्यात येईल, असा इशारा कोल्हापूर जिल्हा भोई समाजाचे अध्यक्ष नामदेव तिकोने यांनी पत्रकार परिषदेत दिला आहे. मी नामदेव महादेव तिकोने, अध्यक्ष कोल्हापूर जिल्हा भोई समाज. आज इथं जे आम्ही तुमच्यावर बोलत आहोत ते आंध्र प्रदेशमधून येणारे मासे हा विषारी मासा आहे असा गैरसमज एकनाथ काटकर राष्ट्रीय अखिल भारतीय भोई समाज सेवा संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष एकनाथ काटकर यांनी पालकमंत्र्यांच्या मीटिंगमध्ये आंध्रमध्ये आंध्र प्रदेशमधून येणाऱ्या माशामध्ये केमिकलचा वापर केलेला असतो आणि तो लोकांच्या शरीर आरोग्याचा अपायकारक असल्याचा आरोप बिनबुडाचा म्हणजे कोणतेही कागदपत्र न देता तिने आरोप केलेला आहे. तर आमचं असं त्यांना म्हणणं सांगणं आहे की तुम्ही 7 दिवसाच्या आतमध्ये जर का कुठल्याही प्रकारचा जर काय पुरावा दिला नाही किंवा लिखी आम्हाला कुठले पण दाखवलं नाही तर आम्ही तुमच्यावर फौजदारी कारवाई करू आणि तुमच्या घरावरती आम्ही कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यामधले जे मासे विक्रेते आहेत ते तुमच्या घरावरती आम्ही मोर्चा आणू. अशाच प्रकारचा लेखी तक्रार तिने मुंबईमध्ये केली होती आणि मुंबईमधल्या तक्रारीच्या अनुषंगानं पुण्याचे अधिकारी, कोल्हापूरचे अधिकारी यांनी येऊन मासा तपासण्यासाठी घेऊन गेले होते आणि
त्याचा रिपोर्टसुद्धा कोणी आलेला असा रिपोर्ट आलेला आहे की त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचे केमिकल मिक्स नाही असं त्यांचं ते रिपोर्ट आलेला. असे असतानासुद्धा हा व्यक्ती वारंवार अशा पद्धतीचं आरोप करत आहोत. तर आणि त्याच्यामुळं आमच्या कोल्हापूर सांगली सातारा जिल्ह्यामधल्या मत्स्य व्यवसायांच्या त्या धंद्यावरती परिणाम होत आहे आणि 7 दिवसामध्ये त्यांनी माफी मागावी आणि नाहीतर कागदपत्र दाखवणं तर आम्ही त्यांच्यावर फौजदारी कारवाई नक्कीच करू. आणि ह्या व्यक्तीनं भुईराज फिशरी सोसायटीमध्ये 33,60,000 रुपये प्रशासक संचालक मंडळ बरखास्त करून प्रशासकाच्या माध्यमातून त्यांनी काढून मोठा भ्रष्टाचार केलेला आहे असा आमचा त्यांच्यावर आरोप आहे. धन्यवाद. जय वकील फाउंडेशन मुंबई, उडवाडिया फाउंडेशन मुंबई राजस्थानी एज्युकेशन सोसायटी नांदेडच्या वतीने आर आर मालपाणी मतिमंद विद्यालय मगनपुरा येथे 18 वर्षांखालील मतिमंद मुला मुलींसाठी मेंदू विकार निदान व उपचार आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात मुंबई येथील 30 ते 35 तज्ज्ञ डॉक्टरांची टीम रोग्यांना मोफत सेवा देईल अशी माहिती फाउंडेशनचे डॉक्टर लक्ष्मीकांत बजाज यांनी पत्रकार परिषदेत दिली. या पत्रकार परिषदेस ओम प्रकाश गिल्डा, कमल कोठारी, प्रकाश मालपाणी उपस्थित होते. जय वकील ट्रस्ट मुंबई आणि राजस्थानी एज्युकेशन सोसायटी नांदेडच्या संयुक्त विद्यमाने मागच्या 14 वर्षापासून 26वा बाल मस्तिष्क मेंदू विकार कॅम्प आम्ही चालवतो आहे. हा 26वा कॅम्प आहे. मागच्या 26 कॅम्पमध्ये आम्ही जवळपास 7.5 ते 8 हजार मुलांना इथं चेकअप झालेला आहे. त्याच्यामधले जवळपास 2.5 ते 3 हजार मुलं रिकवर होऊन ते आपल्या घरी व्यवस्थित राहत आहेत. या कॅम्पमध्ये आम्ही मानसिक आजारावर जर लहान मुलांचे मेंदूचे विकार असेल, मतिमंदता असेल, ऑटिझम असेल, मुलाला उशिरा बोलणारे मुलं असेल, चालण्यामध्ये ज्यांना त्रास असेल किंवा जेनेटिकली डिसॅबल्ड मुलं असतात यांच्या सगळ्यांच्या आणि झटके येणं, झटके येऊन हात पायामध्ये वीकनेस येणं अशा प्रकारचे कोणतेही आजार इथं आम्ही त्याच्यावर परीक्षण करून इलाज करतो. त्यासाठी इलाजाला जर गरज असेल तर आम्ही सिटी स्कॅन, MRI आणि बाकीच्या ब्लड टेस्टसुद्धा इथं आम्ही फ्री ऑफ कॉस्ट किंवा अगदी कन्सेशन रेटमध्ये आम्ही करतो. त्यासोबतच ज्या मुलांना गरज असेल आणि ते गरजू असेल त्यांना आपण 6 महिन्याचं मेडिसिनसुद्धा इथून संस्थेमार्फत जय वकील ट्रस्ट आणि उडवाडिया ट्रस्टमार्फत आम्ही त्यांना प्रोव्हाइड करतो. ह्या कॅम्पमध्ये आत्तापर्यंत केवळ मेंदूचेच आजार नाही, बाल लहान मुलांच्या हाडांचे सुद्धा जे कोणी मुलं असतील ज्यांना चालण्यामध्ये व्यवस्थित चालता येत नसेल किंवा हाडांचे विकार असतील त्याच्यासाठीसुद्धा मुंबईवरून एक्सपर्ट डॉक्टर येतात. डोळ्यांचेही एक्सपर्ट डॉक्टर येतात. त्यांच्या सगळ्यांच्या तपासण्या होऊन ज्यांना गरज असेल ऑर्थोपेडिकच्या त्यांना तिथं होऊन ऑपरेटसुद्धा आम्ही मुंबईला जाऊन करून घेतो. तर अशा सगळ्या मुलांना, सगळ्या पालकांना माझं आव्हान राहील की हे कॅम्प आता या 19, 20, 21 सप्टेंबरला आर आर मालपाणी शाळेमध्ये आयोजित केलेले आहे. ज्याचे टायमिंग 9 ते 5 वाजेपर्यंत 10 वाजेपर्यंत रोज राहणार आहे. त्याचं रजिस्ट्रेशन चालू झालेलं आहे. रजिस्ट्रेशनसाठी ज्यांना कोणी गरजू आहेत त्यांनी लवकरात लवकर रजिस्ट्रेशन करावं, कारण की याच्यामध्ये आम्ही नवीन 200 वर पेशंट घेत नाहीत, कारण की त्यांना पूर्ण डिटेल इन्व्हेस्टिगेशन लागतं. तर सगळ्यांना आव्हान राहील की त्यांनी लवकरात लवकर येऊन मालपाणी शाळेमध्ये आपल्या मुलांचं नाव रजिस्टर करून या कॅम्पचा भरपूर फायदा घ्यावा. बुलढाणा जिल्ह्यातील सुप्रसिद्ध धम्म प्रसार केंद्र असलेले मेहकर विधानसभा मतदारसंघातील देमाळी येथील बुद्ध टेकडीवरील विश्वशांती बुद्ध विहार येथे आमदार डॉक्टर संजय रायमुलकर यांच्या प्रयत्नातून जिल्ह्यातील पहिले संविधान भवन मंजूर निधी 25 लाख मधून सुरू असलेल्या संविधान भवन बांधकामाची पाहणी करण्यासाठी आमदार डॉक्टर संजय रायमुलकर यांनी भेट दिली. त्यांचा आदर शिकवून आपण समाजामध्ये काम करतोय आणि कुठेतरी आपल्या श्रद्धेच्या ठिकाणाच्या ज्या काही भौतिक सुविधा आहेत त्या पूर्ण करणं आणि लोकांच्या सोयी सुविधा उपलब्ध करून देणं या भावनेनं आपण या ठिकाणी 25 लाख रुपयाचा निधी टाकला आहे. आणि तसं पाहिलं तर मी आता मतदारसंघामध्ये एक नवीन सुरुवात या ठिकाणी मतदारसंघामध्ये करतोय की ज्या ज्या ठिकाणी आपल्या तथागताच्या आणि दलित वस्तीमध्ये जे काही आपले समाज बांधव राहतात त्यांना कुठेतरी आपल्या पूजा अर्चा जे काही आपण करतो त्यांच्यावर श्रद्धा ठेवतो आणि त्याच्या माध्यमातून कुठेतरी आपल्याला जे काही आपण ठिकाण आहे आपल्या श्रद्धेचं त्या ठिकाणी प्रत्येक मतदारसंघातील प्रत्येक आपल्या दलित
सुविधेच्या माध्यमातून मी गाव तेथे संविधान भवनचं नियोजन भविष्यामध्ये येणाऱ्या काळामध्ये केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये जास्त आता लोकसंख्येनुसार आपण त्या ठिकाणी निधी देणार आहोत आणि त्याच्यामध्ये आपलं हे संविधान भवन बांधत असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि तथागताची मूर्ती त्याच्यामध्ये देणार आहे आणि आपल्या सुशिक्षित तरुणांना कुठेतरी आपल्या बुद्धिवर आल्यानंतर शांत त्या ठिकाणी शांतता असते त्यांना भविष्यामध्ये अभ्यासाच्या दृष्टीनं त्याच्यामध्ये स्पर्धा परीक्षेची पुस्तके भविष्यामध्ये आपण संविधान भवनमध्ये देणार आहोत आणि महाराष्ट्रामध्ये एक आगळी वेगळी चळवळ या विकास कामाच्या माध्यमातून या ठिकाणी सुरू केली परंतु त्याच्यामध्ये आचारसंहिता भविष्यामध्ये निवडणुका लागत आहेत आणि त्याच्यामध्ये निधीचीही थोडी अडचण आल्यामुळं येणाऱ्या काळामध्ये जे काही नवीन वर्ष सुरू होईल त्याच्यामध्ये प्रत्येक गाव तिथे बुद्धविहार असं माझं पुढचं संविधान भवन अशा प्रकारचं एक माझं पुढचं विजन आहे आणि निश्चित येणाऱ्या काळामध्ये प्रत्येक गाव ज्या गावात गेलं त्या ठिकाणी आपले दलित बांधव राहतात आणि कुठलीही जी वास्तू आपण उभी करतोय ती एकच प्लॅन त्याचा राहणार आहे आणि कुठेही गावात गेल्यानंतर कोणी जर पाहिल्यानंतर ते कुठलाही मनुष्य त्या ठिकाणी म्हटलं पाहिजे नाही हे आमदार महोदयाने या ठिकाणी दिलेले आणि हे देतोय तसं मी यावरती उपकार करत नाही ती माझी जबाबदारी दैवताचा सन्मान आणि त्यांचा जे काही मलाही आशीर्वाद सदैव मिळत राहतात म्हणून कुठेतरी आपल्या लोकांच्या सोयी सुविधेच्या माध्यमातून जे मला काय पाहिजे याच्यापेक्षा ज्या मायबाप जनतेला काय पाहिजे या भावनेनं मतदारसंघामध्ये सर्व जाती धर्माच्या लोकांना सोबत घेऊन त्यांच्या मागणी अशी कामं मी या ठिकाणी काम करतोय. जेबी मीडियाच्या बातमीपत्रात वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. पुन्हा भेटूया ताज्या घडामोडी घेऊन. जय भीम.